जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादाबाबत गुन्हे दाखल झालेत आणि या गुन्ह्यांबाबत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तक्रारदार विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात जळगावमध्ये 5 ठिकाणी छापे मारण्यात आले. भाजपच्या नगरसेविका लता भोईटे यांच्यासह निलेश भोईटे, तानाजी भोईटे, महेंद्र भोईटे, प्राचार्य एल पी देशमुख आणि प्रमोद काळे यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यामध्ये आमदार गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गट अशा एकूण मिळून 29 जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या सर्वांना मोक्का लावण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारवाईसाठी पुणे पोलिसांचं 70 कर्मचाऱ्यांचं पथक जळगावमध्ये दाखल झालं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे